मी सौभाग्य सुषमा अरविंद पितळे राहणार मालाड वेस्ट। आज 15 दिवस झाले मी सौभाग्य डॉक्टर प्रतिमा संखे यांच्या या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आहे। माझा 78 साली खूप मोठा रेल्वेला अपघात झाला होता। मी चालू गाडीतून खाली उडी मारली। गाडीने सांगितलं जर तुम्ही उडी नाही मारली तर सगळेजण मरून जाणार, कारण सौराष्ट्र एक्सप्रेस जोराने येते, सिग्नल फेल आहेत, आणखीन आपली गाडीला सिग्नल नाही त्याच्यामुळे गाडी थांब हळूहळू चाललेली आहे। जर तुम्ही उडी नाही मारलात तर तुमचा फार मोठा ॲक्सिडंट होईल। मी त्या खडीमध्ये रुळामध्ये उडी मारली। माझ्या अंगावर 150-200 बायकांनी उड्या मारल्या। मी सर्व चेपणी गेली, कुठे कुठे माझं डिसलोकेट झालं, आणि त्याच वेळेला त्या गाडीने टक्कर दिली आणि आतमध्ये ज्या बायका होत्या त्या सर्वच्या सर्व खलास झाल्या। पण पंखे बेन सगळे त्यांच्या पोटात छातीत घुसले। फार शोकांतिका झाली, पण आम्ही वाचलो। पण आम्ही हे असे आमच्या शहरात असे प्रकारचे डिसलोकेट हाडं वगैरे सगळं झालं, चालता उठता बसता काही येत नव्हतं। मी निसर्गोपचाराच्याच पाठी होते। ऑपरेशन मला आवडत नव्हतं बिलकुल कोणत्याही परिस्थितीमध्ये। मी असं वेगवेगळे निसर्गोपचार करीत करीत मी डॉक्टर प्रतिभा संखे यांच्या हॉस्पिटलमध्ये आले। आज माझं 74 वय आहे, आणि त्यामध्ये त्यांनी मला जे काही उपचार दिले, मड थेरपी, पॉइंट, पोलॅरिटी, मॉलिश, अर्धकटिस्नान, स्टीम बाथ, हरिस्नान केळ्याच्या पानात गुंडाळायचं होते, तर काय नवीनच प्रकार मी बघितला। आणि काय सांगू तुम्हाला, अगदी चमत्कार झाला माझ्या जीवनात। ते सगळं बरं होण्याच्या मार्गावर आहे। 99% तर मी बरी झालीच आहे। अगदी थोडंसं डिसलोकेट राहिले असं मला वाटतं, पण ते पण नाही असं मला वाटतंय। परत येऊन करावंच लागेल थोडं मला करावंच लागेल। आणि दुसरी गोष्ट, माझे 3.5-4 किलो वजन कमी झालं, ते मला खूप बरं वाटलं। आणि सगळ्या जगातलं आश्चर्य म्हणजे एक 60 वर्षाची बाई आहे, अगदी हाडांचा सापळा झाला होता तिचा, आमच्या जवळच राहते ती। मला खूप दया आली तिची। तिच्या गळ्यात घशाच्या आतमध्ये कॅन्सरच्या गाठी होत्या, आणि त्या अशा टकोज्यासारख्या अशा मोठ्या होऊन बाहेर आल्या होत्या। तिला अन्न पाणी काही जात नव्हतं। 2 मुलं, वडिलांचं छत्र नाही, कोरोनाची अतिशय वाईट परिस्थिती, दोघांची नोकरी गेली होती, कर्जबाजारी झाले, अशा परिस्थितीत किती औषधं करणार। मी त्यांना सगळ्यांना उचललं आणि मॅडमच्या हॅरिया नॅचरोपॅथीमध्ये आणलं। अहो काय आश्चर्य झालं, असं आश्चर्य कुठे जगातही घडणार नाही। त्या सर्वच्या सर्व गाठी ज्या बाहेर दिसत होत्या अशा टकोज्यासारख्या, इथे छातीतही एवढी मोठी गाठ होती, आपोआप गेल्या त्या, आपोआप मेळ झाल्या। त्यांना काय उपचार दिले इकडे? इकडे त्यांना मड थेरपी दिली, नंतर पोलॅरिटी दिली, पॉइंट दिले, आणि आहारीच औषध। अतिशय मॅडमचा स्टिक आहार आहे, म्हणजे नॅचरल, सर्व नॅचरल खाणं पिणं त्यांचं। आणि त्या नॅचरल खाण्यापिण्यामुळेच आपल्याला निसर्ग बरा करत असतो, कारण निसर्गाबरोबर आपलं शरीर चाललेलं आहे। निसर्ग अंतर्मन हे पचन करतं सर्व, आणि निसर्ग नियम अंतर्मन याची होते युती, त्याला मिळते गती, त्यातून आपल्या शरीराची निर्मिती होते। आणि निसर्ग काय कोणालाच ऐकत नाही, ते सगळे जे अनैसर्गिक खाल्लेलं आहे ते रोगाच्या रूपाने बाहेर जातो। हा जो निसर्गाचा गुणधर्म आहे, हा मॅडमनी बरोबर घेतलेला आहे, आणि त्याच्या अनुसरून ते आहार करीत असतात। आणि आपण जो नैसर्गिक आहार केला तर पूर्ण आपलं शरीर निसर्गाजवळ येतं, ते परत सगळं जे शरीरामध्ये टॉक्सिन गेलेलं आहे ते बाहेर फेकून देतं आणि परत शुद्ध होतं। आता त्या बाईच्या मला वाटते गव्हा एवढ्या गाठी असते, मला वाटते तिच्या फुफ्फुसातही आहेत, गळ्यातही आहेत, पण अजूनही तिची ट्रीटमेंट चालू आहे। आणि निसर्गाच्या कृपेने म्हणा, ईश्वराच्या कृपेने म्हणा, त्या गाठी तिच्या पूर्ण वितळतील
आणि मेल्ट होतील आणि ती ठणठणीत होईल, तिची जी हाडं नाडं झालेली आहे तिचा म्हणजे मजबूत होईल, अशी मला पूर्ण म्हणजे पूर्ण गांधी या नॅचरोपॅथीबद्दल खात्री आहे. आणि हे आश्चर्य कुठे घडेल असं मला वाटत नाही, ज्या जगाच्या पाठीवर कोणी हे करू शकेल हे मला वाटत नाही. मला कुणावरही खात्री नाही, विश्वास नाही, फक्त निर्या नॅचरोपॅथीवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे. आणि म्हणूनच आता वेगवेगळे जे पेशंट आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि ते खूप आजारी आहेत. आणि जे माझ्याकडे येतात ते कोणी असो, नातेवाईक असो की नसो, त्यांना मी इथे आणणारच आणि एक सामाजिक कार्य करून त्यांना मी बरं करणारच. थँक्यू व्हेरी मच काकी, गॉड ब्लेस यू. खूप छान अनुभव तुमचा.